आज आहे आपल्या बॅचचा 11वा दिवस, म्हणजेच चौथा मोलटा उठून आज आपण आळ्याला फिडणार आहोत। ती फिडिंग आहे आज आपली तिसरी फिडिंग आहे। तर आपण रोज फिडण्याच्या अगोदर आळ्यांवरती पाऊंडर मारत असतो। तर आज आपण हे सप्लिमेंट हे पाऊंडर मारणार आहोत। तर ह्या सप्लिमेंटविषयी हे काय कार्य करतं हा बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे। तर आता हे सप्लिमेंट आपण जर पाहिलं तर मी अगोदरही सांगितलं होतं की हे सप्लिमेंट जे आहे हे ग्लसरी रोखण्यासाठी आपल्याला मदत करतं। तर आता ग्लसरी ही कशामुळे येते हे पाहून घेऊया। तर ग्लसरी येण्याचे दोन कारणे मला माहीत आहेत, मी ते तुम्हाला सांगतो। तर ग्लसरी येण्याचं पहिलं कारण म्हणजे तुमच्या बेडवर असलेल्या आळ्याची डाट संख्या। जर तुमच्या बेडवर जर डाट संख्या असेल आळ्याची, किंवा आपण त्या आळ्याला व्यवस्थित जर पेशिंग जर नाही देणं झालं तर त्यावेळेसही ग्लसरी ही येत असते। आणि दुसरं कारण म्हणजे ग्लसरी येण्याचं दूषित पाला। आपण जो आळ्याला पाला देतो तो जर दूषित असेल तर त्याने ग्लसरीची बाधा होऊ शकते। तर ती बाधा होऊ नये यासाठी आपण सप्लिमेंट हे पाऊंडर मारत असतो। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी युवा रेशीम जे कच्च्या वाणीटल आणि आपण पाहत आहात आपले शेती रेशीम मित्र यूट्यूब चॅनल। तर या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज एक नवीन विषयावर चर्चा करत असतो, तसेच बॅचच्या डेली रुटीन हे आपण पाहत असतो। तर आज अशाच आपण बॅचच्या डेली रुटीनवर रुटीनचा व्हिडिओ पाहणार आहोत। तो म्हणजे रेशीम बॅचचा 11वा दिवस आणि आज आपण आळ्यांवरती सप्लिमेंट हे पाऊंडर मारणार आहोत। तर आपण या पाठीमागे पाहू शकता माझ्या पाठीमागे की आपण काल आळ्यांना भरपूर अशी पेशिंग ही दिलेली आहे, म्हणजे 40x5.5 फुटाचे आपले जे रॅक आहेत ते आपण 150 अंडी पुंजेसाठी सध्या 4 रॅक हे ठेवलेले आहेत। आणखीन आपण ह्यांना आणखीन पेशिंग देणार आहोत, म्हणजे आणखीन एक रॅक दोन्ही साईडनी एक रॅक आपण हे वाढवणार आहेत। म्हणजे या साईडनी 3 रॅक आणि ह्या साईडनी 3 रॅक असे आपण 6 रॅक करणार आहोत। 5.5x40 फुटातले 6 रॅक 150 अंडी पुंजेसाठी आपण वापरत असतो, जेणेकरून पेशिंग दिल्याच्यानंतर त्यांना पालाही भरपूर खायला मिळतो व आपली आळीही तंदुरुस्त राहते। तर अशाच पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला बॅचचे डेली रुटीन हे पाहायला मिळेल, तसेच नवनवीन रेशीम करायचे इशू आताही पाहायला मिळेल। तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ अवश्य देखील करा। तर आता म्हणून जास्त वेळ न घेता आज लगेच लागेल आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा। या ठिकाणी आपण बघू शकता की आपण आपल्या आळीला चौथा मोल्ट उठून तिसरी फिडिंग आता देणार आहोत। तर आता तिन्ही फक्त दोनच फिडिंग खाली आहेत। तर या ठिकाणी आपण आळीची जी साईज आहे ती कशा पद्धतीने आपल्याला एक चांगल्या प्रकारे पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता की आळीची साईज आता कशा पद्धतीने हळूहळू वाढत आहे आणि इथून पुढे आळीची साईज ही फास्ट स्पीडने वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण इथून पुढे त्यांना आपण एक फुल 3 फिडिंग म्हणजे दिवसातून 3 फिडिंग देणार आहोत आणि मध्येही ज्या ठिकाणी पाला संपलेला आहे त्या ठिकाणी देखील आपण पाला देत राहणार आहोत। म्हणजे यांना इथून पुढे भरपूर असा पाला आपण खायला देणार आहोत। तसं इथून पाठीमागेही आपण त्यांना भरपूर असा पाला खाण्यासाठी दिलेला आहे। तर चला तर मग यांच्यावरती सप्लिमेंट हे पाऊंडर मारून घेऊया, जेणेकरून आपल्या बेडवर जे काही ग्लासरीचे जीवाणू किंवा विषाणू तयार झाले असतील ते या पाऊंडरच्या साहाय्याने मरून जातील। यासाठी आपण सप्लिमेंट हे पाऊंडर आज आपल्या आळीवरती मारून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण जे पाऊंडर पाहत आहात हे आहे सप्लिमेंट पाऊंडर आज आपण आपल्या आळीवरती मारत आहोत। तर आपण रोजच्या प्रमाणे जे पाऊंडर मारतो त्यापेक्षा चौथा मोल्ट उठल्यानंतर आपण या पाऊंडरची मात्रा वाढली तरी चालेल, कारण आळ्यांची साईज ही फार मोठी झालेली आहे त्यामुळे हे पाऊंडर आपण बेड देखील वाढवले आहे, त्यामुळे हे पाऊंडर आपल्या इथून पुढे आणखीन रोजच्यापेक्षा थोडंफार आपल्याला वाढवून हे टाकावं लागणार आहे। आपण आज या ठिकाणी पाहू शकता की कशा प्रकारे आपण आज 4 बेडला पूर्णपणे पाला हा दिलेला आहे। अशाच पद्धतीने आपण रोज पाला द्यायचा आहे। तर पाल्याची आपण डाट फीडिंग द्यायची इथून पुढे, कारण आळीला जे खाण्यासाठी लागतं ते भरपूर खाद्य हे आळीला लागत असतं, त्यामुळे आपण जेवढं आळीला खायला देऊ तेवढीच आळी ही एकदम तंदुरुस्त ही राहत असते, यासाठी आपण आळीला भरपूर असा पाला देत राहायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ याचा आपण सादर करतोय। पुन्हा भेटूया आपल्या बॅचच्या डेली रुटीनसोबत व आपली शेती रेशीम यूट्यूब चॅनलवर।